असेल टेलिकास्ट मला असं वाटतंय आणि आज तुम्ही प्रत्यक्षात इथे खेळणार आहात, किती उत्सुकता होती या स्पर्धेविषयी, कसं वाटतंय? 3 दिवस झाले आम्ही या इथं खेळण्यासाठी वाट बघत होतो आणि कारोली संघाने आमच्यासाठी एक रविवार ठेवला, म्हणजे अडचण होती आमची म्हणून आम्ही रविवार ठेवला, नाहीतर इतर दिवशी कधी पण खेळतो आम्ही। तर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि या संघाविरुद्ध या हंगामामध्ये मॅचेस झालेले आहेत का पाय संघाविरुद्ध? या ग्राउंडवर रनांचा जास्त यो होतो आहे, आम्हाला येणार 40 हातच देवाचा विचार आहे। कुठले खेळाडू आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत, विशेषतः असे कुठले खेळाडू आहेत ज्यांनी या हंगामामध्ये आतापर्यंत तुमच्या मते चांगली कामगिरी केलेली नाही, त्यांनी या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी असं तुम्हाला वाटतंय? दयानंद पाटील आहे, के पाटील आहेत, प्रवीण पाटील आहेत, यांच्याकडून अपेक्षा आहेत आम्हाला। निश्चित, थँक्यू सो मच, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील। मी वळतो आहे पाये टीमच्या कॅप्टनकडे, तुम्ही टॉस गमावलेला आहे, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आमचं क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु आता बॅटिंग करायचं आहे, बॅटिंगमधून आम्ही चांगल्या चांगल्या रन करून समोरच्यांना जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू। तुमच्या टीमकडे कुठले फलंदाज आहेत विशेषतः वरच्या क्रमांकावर खेळणारे फलंदाज ज्यांच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील? आमच्याकडे आता भरत आहे, विश्वनाथ आहे, चांगदेव आहे, मी स्वतः आहे, असे फलंदाज आहेत जे बॅटिंग लाईन आमची 5 ते 6 जणं आहेत की जे चांगली फलंदाजी करू शकतात। या स्पर्धेच्या आयोजनाविषयी तुमचे 2 शब्द, विशेषतः जे आयोजक आहेत वैभव पाटील, साहिल पाटील, सजन पाटील आणि विशाल नाईक वगैरे त्यांचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलाल? निश्चितच चांगली स्पर्धा आहे, जय बजरंग चषक। खरोखर या आयोजकांचं मी ऋणी आहे की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी प्राधान्य दिलं, कारण जेव्हा आम्ही वसई परिसर देखील बघतोय तेव्हा इकडची जी बॅनरबाजी असते, इकडेचं जे हे असतात ते आयोजन, भिवंडीमधलं आयोजन मला वाटते कुठे असं आयोजन नसतं, आणि खरोखर त्यांचं देखील ऋणी आहे की त्यांनी इथे चांगली स्पर्धा इथे आयोजित केली आहे। एक शेवटचा प्रश्न, ट्रॉफीज तुम्ही पाहिल्या असतील, खूप आकर्षक ट्रॉफीज आहेत, अशा प्रकारच्या ट्रॉफीज कुठेच पाहायला मिळालेल्या नाहीत, काय सांगाल त्या ट्रॉफीजबद्दल? निश्चित, मी आलो तेव्हाच पटकन आलो आणि मोबाईलमध्ये माझ्या क्लिप करून घेतल्या फोटो, कारण माझी देखील टुर्नामेंट होणार आहे, तर मी आल्यालाच पहिल्या ट्रॉफीनी मला पहिलं आकर्षण केलं आणि अशीच इच्छा आहे की आज आम्ही आमचा एक संघ इथे पोहोचलेला आहे आणि निश्चित आम्ही देखील आज पोहोचण्याचे प्रयत्न करून। ट्रॉफीज जबरदस्त आहेत, ज्यांची जी कलाकारी आहे त्याला खूपच शुभेच्छा असेल की त्यांनी ह्या चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रॉफ्या बनवून दिलेल्या आहेत। निश्चितच ॲक्रेलिक आर्ट 2 चे जे पल्लनबाई आहेत त्यांचीही कलाकारी आहे, तर थँक्यू सो मच, आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या सामन्यासाठी। तर मित्रांनो, सुपर संडेचा हा पहिला सामना ज्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये आम्ही संपन्न केली आणि टॉसमधून समाचार असा आहे की चौथा गावदेव डुंगे संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकला आहे, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते, थँक्यू। खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, अगदी आमच्या समोर तुम्ही पाहत आहात गावदेवी मातेचं मंदिर आहे आणि तेथे आमदार साहेबांचा जो एक बॅनर लागलेला आहे त्या बॅनरवर थेट जाऊन जर चेंडू आदळला तर तुम्हाला धावा पळून घ्यायचे आहेत आणि जर मंदिराच्या कळसावर जे कळस आहे तिकडे जर थेट बॉल लागला तर षटकार असणार आहे, मात्र जर खाली चेंडू लागला तर तुम्हाला धावा पळून काढायचे आहेत आणि इकडे समोरचं जे मंदिर आहे बजरंग बलींचं त्या ठिकाणी देखील आपण पाहतो की खाली जर मंदिराला चेंडू जाऊन आदळला धडकला तर एक धाव डिक्लेअर आहे, परंतु वर जर चेंडू जाऊन लँड झाला मंदिरावर तर चौकार असेल आणि जे कळस आहे त्याच्यावर चेंडू लागला तर षटकार असणार आहे, याची नोंद घ्या। पंचांकडे विशेषतः फलंदाजांनी लक्ष द्यायचं आहे, जेव्हा तुम्ही फटका खेळणार आहात काही घोषांकित क्षेत्र देखील आहेत, काही मर्यादा आहेत मैदानाच्या, तिकडे चेंडू गेला की तुम्हाला धावा पळून देखील घ्यायचे आहेत, जोपर्यंत धावा घोषित करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला धावा ह्या पळून घ्यायच्या आहेत।
नाहीतर कदाचित तुम्हाला धावचीत देखील व्हावं लागेल याची नोंद घ्या। दोन्ही संघ चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत, आपापले चेंडू चॉईस करून घ्या। आज या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांच्यापैकी एक असलेले विशालजी नाईक यांचे चिरंजीव कुमार युविन विशाल नाईक यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आहे सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं, या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आणि सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्या वतीनं देखील कुमार युविन विशाल नाईक यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। आणि त्यांच्याच नावाने आपण पाहतोय की विशाल नाईक यांच्याकडून सामनावीर खेळाडूला आपण प्रत्येक सामन्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स देत आहोत, शीतपेय देत आहोत। तर विनंती असेल खेळाडूंना आणि आमच्या पंचांना देखील आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, कारण आपल्याकडे जास्त वेळ नसणार आहे। आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। आजचा पहिला सामना श्री कानाई स्पोर्ट्स पाये विपक्ष चौथा गावदेव डुंगे, डुंगे संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। पाये संघाला त्यांनी आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी। सामना सुरू होण्यापूर्वी जे स्पॉन्सर्स आम्हाला लाभलेले आहेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। आकर्षक जे ट्रॉफीज आहेत ज्यांची भरपूर चर्चा आहे आणि प्रत्येक कर्णधार ह्या ट्रॉफीज पाहून खुश झालेला आहे, त्या ट्रॉफीचे स्पॉन्सर आदरणीय सुधाकर विष्णू पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आलेली आहे। माजी सरपंच कारिवली यांचे आम्ही आभारी आहोत। द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी माननीय श्री अरुण विष्णू पाटील साहेब उद्योगपती कारिवली यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी सन्माननीय वैभव अरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अर्थात मालिकावीरासाठी आकर्षक सायकल स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळत आहे। स्वर्गीय गुणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री किशोर भानुदास पाटील यांच्याकडून ही सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि या ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत नील अँड निहारिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री उमेश नारायण पाटील साहेब, त्यांचे देखील विशेष आभार। बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत स्वर्गीय मदन चिंतामण घरत यांच्या स्मरणार्थ कुमार मोहित मदन घरत यांच्याकडून, त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी आहोत। तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी या स्पर्धेमध्ये आकर्षक कूलर देखील देण्यात आलेले आहेत स्वर्गीय रामदास शांताराम नाईक यांच्या स्मरणार्थ मिस्टर नागेश रामदास नाईक यांच्याकडून, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। मॅन ऑफ द मॅचसाठी जे पुरस्कार आहेत त्यामध्ये एक आकर्षक ट्रॉफी आपण देतो आहे आणि कोल्ड्रिंक्सचे पुरस्कर्ता आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे कुमार युविन विशाल नाईक, आपले आम्ही आभारी आहोत। आणि ॲक्रेलिक आर टूचे पल्लनबाई ज्यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार। तर ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही हृदयाच्या अंतकणातून आभार व्यक्त करीत आहोत। थँक्यू सो मच।
बॉल जाते अपन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत, जास्त वेळ तुम्ही दौडू नका प्लीज। यस, शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, समारोपाचा दिवस आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंना आम्ही सुरुवातीपासूनच विनंती करतोय आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आहे अजय घरत आणि माझ्या समवेत ऑफिशियल स्कोरची भूमिका या ठिकाणी पार पाडत आहेत सागर म्हात्रे, याच गावचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो आहे आणि खूप चांगली स्कोरिंग त्यांची पहिल्या दिवसापासून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, महत्त्वाचं योगदान ते देखील देत आहेत या स्पर्धेसाठी। स्पर्धेच्या आयोजकांमध्ये आपण पाहायला गेलो तर A1 जोडी वैभव पाटील आणि साजन पाटील, तसेच त्यांचे जे मित्र आहेत साहिल पाटील, विशाल नाईक, मिलिंद पाटील, मेघनाथ पाटील, पशु पाटील, अनिल पाटील आणि संदीप नाईक, त्याचप्रमाणे संदीप पाटील यांचा देखील महत्त्वाचा वाटा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये। या सर्व मित्रांच्या प्रयत्नांतून ही स्पर्धा साकारण्यात येत आहे। नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे जे संघ आहेत भिवंडीतील ते या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत। डोंगे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, यानंतरचा सामना असेल आई जोगेश्वरी जुनांदुरखी आणि बंद्र्या मारुती काल्लेर, या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी देखील पूर्णपणे सज्ज राहायचं आहे। 4 षटकं समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत। आयोजकांकडून शेवटची 5 मिनिटं देण्यात आलेली आहेत डोंगे संघाला, 5 मिनिटांच्या आत जर सामन्याला सुरुवात झाली नाही तर डोंगे संघाला पेनलाइज करण्यात येईल। खेळाडूंनी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जे कॉमेंटेटर्स आहेत, स्कोरर आहेत, पंच आहेत, ते अगदी वेळेवर येथे पोहोचत असतात, तर त्यांचा वेळ देखील महत्त्वाचा आहे आणि आयोजकांचा वेळ फारच महत्त्वाचा आहे। त्यांना स्पर्धा कव्हर करायची, संपूर्ण आज संपवायची आहे स्पर्धा, त्यामुळे खेळाडूंनी निश्चितच वेळेचं भान ठेवलं पाहिजे आणि वेळेपेक्षा महत्त्वाची गोष्ट कुठलीही नसते आपल्या जीवनामध्ये। तुम्ही सर्वजण जाणकार आहात, सर्व सिनियर खेळाडू आहात, आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात, आम्हाला खरं तर हे बोलण्याची आवश्यकता नाही पाहिजे परंतु बोलावं लागतं कधीकधी। खरं तर घरातून निघताना एक स्पर्धा मी पाहत होतो यूट्यूबवर, बँगलोरमध्ये ती स्पर्धा सुरू आहे, म्हणजे 8 वाजता तिथे सामने सुरू झाले होते आणि ह्या अतिशय आकर्षक सुबक अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सुपर्ब कलेक्शन आहे जय बजरंग खारिवली चषकाचं, अफलातून जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या ट्रॉफीजचं, फारच मनमोहक अशा ह्या ट्रॉफीज आहेत, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफीज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आणि सन्मानचिन्ह देखील फार आकर्षक आहेत। सायकल देखील तुम्ही पाहू शकाल, BMW ब्रँड आहे स्पोर्ट्स सायकल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, या सायकलचे पुरस्कर्ते आहेत मिस्टर किशोर भानुदास पाटील। पाहायचं आज कोण ही सायकल घेऊन जाईल, प्रत्येकाला असं वाटत असेल की ही सायकल
त्यांना मिळाली पाहिजे, मात्र त्यासाठी फार मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे। खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करावा लागणार आहे। सर्वोत्तम जो खेळाडू ठरणार आहे या स्पर्धेतील त्या खेळाडूला ही सायकल दिली जाणार आहे। तर सामन्याला आता मात्र सुरुवात होत आहे। डोंगे संघाचे सर्व खेळाडू आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कर्णधार क्षेत्ररक्षण सजवतायत। सलामीचे फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात। श्री कानाई स्पोर्ट्स पाय टीमच्या वतीनं भरत आणि बबन पहिल्या षटकाला सुरुवात करतील। गोलंदाज भागवत कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, कुठल्याही संघाला रिव्ह्यू घेता येणार नाही। फक्त पंच ठरवतील की रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही, आणि पंच रिव्ह्यू घेत असताना तेथे सॉफ्ट सिग्नल देखील देणार आहेत। जर कंक्लुसिव्ह एव्हिडन्स नसेल तर मात्र पंचांनी जो काही सॉफ्ट सिग्नल दिला असेल तोच अंतिम मानला जाईल, याची देखील नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे। आणि मंदिराला किंवा जे कंपाऊंड आहे त्याला चेंडू जर स्पर्श झाला, धडकला, तर तुम्ही धावा पळून घ्या। पंच जोपर्यंत धावा घोषित करत नाही तोपर्यंत तुम्हाला धावा पळून घ्यायचे आहेत। कारिवलीचे समाजसेवक सन्माननीय प्रेमनाथजी नाईक यांचं शुभ आगमन होत आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत। विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। तसेच सन्माननीय विकासजी म्हात्रे यांची देखील आम्हाला उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये लाभते, त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि या सामन्याचा आनंद लुटा। आपलं देखील हार्दिक स्वागत। ग्रामपंचायत सदस्य कारिवलीचे सन्माननीय योगेशजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील नम्रतेची विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। जय बजरंग चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत। सन्माननीय रामचंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक कारिवलीचे या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांनाच आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि सामन्यांचा आनंद लुटा। हे व्यासपीठ आपलंच आहे, ही स्पर्धा देखील आपलीच आहे, तर कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये बाळगू नका आणि थेट आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर सुपर संडेला सुरुवात होते। सुपर संडेचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज भागवत। हा बॉल भरत यांच्यासाठी, थोडा साखू टप्प्याचा बॉल पुढे सरसावून पुल केला आहे। खूप चांगला फटका, गॅप शोधला आहे। एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न जरूर होतो आहे आणि दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। खरं तर गावदेवी मातेचं जे मंदिर आहे तिकडे बॉल गेला होता मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये। थोडे अडथळे आहेत मैदानामध्ये, नाहीतर हा चौकार झाला असता, कारण प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं। दोन खेळाडूंना भेदून बॉल ट्रॅव्हल करत होता, परंतु चांगली सुरुवात मी म्हणेन फलंदाज भरत यांच्याकडून। भारदस्त त्यांची देहयष्टी आहे, दोन धावांनी सुरुवात केली आहे। पावलांचा वापर पुन्हा एकदा, यावेळेस लॉफ्ट केला आहे बॉल, बॉटमॅनचा वापर करत असताना मिडविकेटला डीपमध्ये थोडीशी मिसफील्ड, मात्र काय जबरदस्त बॅकअप तेथे देत आहेत कॅप्टन विश्वनाथ। खूप चांगलं उदाहरण त्या ठिकाणी देत असताना आपल्या इतर खेळाडूंसाठी कर्णधार विश्वनाथ, जे वायडिश लॉंगॉर्नला फिल्डिंग करतायत, डीप मिडविकेटकडे पोहोचले होते। डीप मिडविकेटचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून थोडी चूक झाली होती, मात्र ती चूक सावरली आहे कर्णधारानं आणि निश्चितच दोन धावांचं त्यांनी संरक्षण केलं आहे। पुन्हा एकदा दुहेरी धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या झाली आहे बिनबाद 4। या खेळपट्टीवर भरपूर धावा आहेत, मोठमोठे स्कोर्स आपण पाहिलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दोन दिवसांमध्ये। आज देखील काही हाय स्कोरिंग सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील अशी इथे अपेक्षा आहे। वारंवार पावलांचा वापर केला जातो, शॉर्ट आर्म पोल बॉल आवेत आहे चेंडूखाली, फिल्डर मात्र चूक झाली आहे, कॅच ड्रॉप आणि सलग तिसऱ्या बॉलवर दुहेरी धाव। रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली आहे, सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत फलंदाज। वारंवार ऑनसाईडला फटके खेळतायत आणि पावलांचा खरं तर वापर करून ते फटके खेळताना दिसतायत फलंदाज भरत। धावसंख्या बिनबाद 6। श्री कानाई स्पोर्ट्स पाये संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे। ज्यावेळेस चांगला संपर्क आणि बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क, पाहायचा एक चौकार आहे की षटकार आहे। पंचांचा इशारा अजून यायचा बाकी आहे। यावेळेस आपण पाहिलं की प्लेसमेंट चांगलं होतं, गॅपमधून चेंडू काढला होता हवाई मार्गानं आणि यस तिसऱ्या पंचांची आता मदत घेतली जात आहे। सॉफ्ट सिग्नलची आम्ही
वाट पाहतोय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल पंचांनी द्यायचा आहे, सावकार दिलेला आहे, परंतु पाहायचं आहे की तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. यस, सावकारच आहे, सॉफ्ट सिग्नल देखील अगदी योग्य होता पंचांचा. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी आपण पाहत असतो, सॉफ्ट सिग्नल वगैरे, तशाच नियमांचा अवलंब येथे देखील काही प्रमाणात केला जात आहे. स्पर्धेचं स्टँडर्ड येथे वाढवलं जात आहे आणि ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये व्हायला हव्यात. काही काही निर्णय फार किचकट असतात. बॉल हवेत आहे, काऊ कॉर्नरला फिल्डर कॅप्टन आहेत, मात्र त्यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. सुपर्ब शॉट, षटकार. दिवस गाजवला आणि त्या संघाकडून असेच एक भारदस्त फलंदाज आपण पाहिले, विवेक देवळीकर, ज्यांनी फार मोठमोठे षटकार ठोकले होते. आणि आता या आजच्या पहिल्या मॅचमध्ये भरत देवळीकर ऑन फायर, 16 धावा धावफलकावर, 5 चेंडू टाकून झालेत. सर्वच्या सर्व 16 धावा ह्या भरत देवळीकर यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक जीवदान देखील त्यांना मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना फुटवर्क त्यांचं फार छान राहिलं आहे. यावेळेस स्लॅश करत असताना टायमिंग तेवढं छान नव्हतं, मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावीचा इथे धोकादायक प्रयत्न, ओ हो हो, मोठ्या विकेटचं पतन. कुठेतरी असं वाटतंय की गरज नव्हती, पाहायचं आहे की कुठल्या फलंदाजाला बाद घोषित करतायत पंच. दोन्ही फलंदाज फार महत्त्वाचे आहेत. दोन्ही पंच खरं तर एकमेकांशी चर्चा करतायत. आणि येस, भरत देवळीकर यांना बाद घोषित केलंय पंचांनी. फारच मोठा झटका, खूप छान बॅटिंग करत होते. धावसंख्या 1-18. थँक्यू डीजे. सन्माननीय रोहिदासजी म्हात्रे यांचं शुभ आगमन होत आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, व्यासपीठावरून सामन्याचा आनंद लुटायचा आहे. सन्माननीय मनोहर पाटील यांची देखील आम्हाला उपस्थिती लाभते. या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. आणि मी सर्वच जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आहेत कारिवली गावचे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या हृदयाच्या अंतकरणातून स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. सुरुवात अतिशय झकास आणि झोकात केली फलंदाज भरत देवळीकर यांनी, मात्र धावचीतच्या रूपात ते बाद झाले. तिसरी धाव घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. खरं तर गरज नव्हती, 2 धावा मिळाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा तेथे प्रयत्न करण्यात आला आणि अखेर भरत देवळीकर बाद होऊन तंबूत परतलेत. मात्र बाद होण्यापूर्वी खूप छान बॅटिंग केली, 6 चेंडूंचा सामना केला, 18 धावांचं योगदान दिलं. स्ट्राईक रेट त्यांचा 300 राहिला. एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या कानाई स्पोर्ट्स पाये संघाची 1-18. श्री कानाई स्पोर्ट्स पाये आणि चौथा गावदेव डुंगे या 2 संघादरम्यानची ही लढत. यानंतरचा सामना असेल आणखी एक मोठा सामना, बंद्र्या मारुती काल्लेर विपक्ष आई जोगेश्वरी जुनांदुर्की. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. सकाळपासूनच क्रिकेट रसिकांची संख्या देखील आपल्याला सातत्याने वाढताना दिसते. कारिवली गावामध्ये देखील क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. खरे तर विविध खेळ या गावामध्ये खेळले जात आहेत आणि विविध खेळांमध्ये पारंगत असलेले चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या गावातून पाहायला मिळतील. क्रिकेट, कबड्डी, खो खो, लंगडी,
कराटे देखील इथे खेळले जातात, म्हणजे कराटे ची देखील आवड इथे जोपासली जाते। नवीन फलंदाज शिवाजी आलेत वन डाउन खेळण्यासाठी आणि नवीन गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या बोहळ्यावर अशोक। पहिले षटक फार मागडे राहिले, इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे। ओवर पिच बॉल लॉफ्ट केलाय डीप मध्ये, फील्डर तैनात होते मात्र कॅच ड्रॉप अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर डीप स्क्वेरिश मिड विकेटला। प्रयत्न छान करण्यात आला क्षेत्ररक्षकाकडून परंतु कॅच अखेर ड्रॉप झाली आहे। कॅचेस विन द मॅचेस, पहिल्या षटकामध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाली आहे, त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय आधीच डुंगे संघाला। आणि आता पाहायचं आहे की हा झेल जो ड्रॉप झालाय फलंदाज बबन यांचा तो किती मागत पडतोय। स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात शिवाजी, खरं तर मिडल ऑर्डरचे फलंदाज फार घातक असतात 40+ क्रिकेटमध्ये। चांगला फटका, चांगला बॉल देखील होता, हलक्या हाताने तटवलाय डीप पॉइंटला, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा लगेच फायदा उचलला जातोय। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, ओहो ओवर थ्रो, तिसरी धाव देखील मिळेल, कदाचित चौथ्या धावेचा देखील प्रयत्न असू शकतो, मात्र तिकडे बॅकअप आता मिळते। तीन धावांनी धावसंख्या पुढे सरसा होत असताना पाय संख्या आपल्याला पाहायला मिळते 1/22। आयोजकांकडून एक सूचना आमच्यापर्यंत आली, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। डुंगे संघाला दोन धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे कारण त्यांचे फक्त 10 खेळाडू मैदानामध्ये आहेत। सुपर्ब डिलिव्हरी, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, खोलवा टप्प्याचा बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला बबन यांनी मात्र लाईन मिस केली चेंडूची आणि चेंडू एष्ट्यांवर जाऊन आदळलाय, एष्ट्या उद्ध्वस्त, दुसरा धक्का लागतोय पाय संघाला। या स्पर्धेमध्ये पंच, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, समालोचक, स्कोरर यांच्यासाठी ब्रेकफास्टची व्यवस्था करणारे साई स्नॅक्सचे प्रोप्रायटर मिस्टर कल्पेश नाईक यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे, खूप महत्त्वाचं त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी, खूप चांगलं सहकार्य आणि खूपच रुचकर नाश्त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे प्रत्येक दिवसामध्ये। आम्ही त्यांचे आभारी देखील आहोत आणि आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आदरणीय कल्पेशजी नाईक, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पेनल्टीच्या ज्या दोन धावा आहेत लक्षात घ्या दोन्ही संघांनी, हे षटक समाप्त झाल्यानंतर स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील। धावसंख्या आपण पाहतोय सध्या धावफलकावर 2/22। नवीन बॅटर विश्वनाथ, बोल करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय, बॉल हवेत आहे मात्र चंडूखाली कुठलाही फिल्डर नाही आहे। विकेटकीपर प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर होता बॉल, नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडला होता आणि याच दरम्यान दोन धावा घेण्याची संधी होती फलंदाजांकडे। काही दमदार फलंदाजीला सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये, खूप चांगलं फुटवर्क आपण पाहिलं भरत देवळीकर यांचं। आणि ते जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा असं वाटत होतं की खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, अजूनही मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते, मात्र चांगले फटके फलंदाजांना इथून खेळावे लागणार आहेत। गोलंदाजांनी कमबॅक केलं आहे, अशोक यांचा हा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, सुरेख गोलंदाजी, किती चपळाईने चेंडूच्या लेंथमध्ये बदल करतायत, चेंडूची लाईन देखील थोडीफार बदलत आहेत। या आधीचा बॉल थोडासा त्यांनी पाठीमागे ठेवला होता मात्र हा बॉल खोलवा टप्प्याचा, एक चांगलं षटक आत्तापर्यंत अशोक यांच्या माध्यमातून। पावलांचा वापर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाही आहे, चेंडू आणि बॅटची गाठभेट होत नाही आहे, आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे गोलंदाज अशोक यांच्या मार्फत। दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या झाली आहे 24 आणि पेनल्टीच्या दोन धावा देखील आता स्कोअरमध्ये ॲड करण्यात येत आहेत, म्हणजेच 24+2=26, 26 धावा धावफलकावर। पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे बंद्र्या मारुती काल्लेर संघाचे कर्णधार आणि आई जोगेश्वरी जून नांदुर्खी संघाचे कर्णधार। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आज टीम मीटिंग घेण्यासाठी वेळ नसणार आहे कुठल्याच टीमकडे।
कारण आपल्याला आज एकूण 9 सामने कवर करायचे आहेत आणि थोडा उशिरा आजचा शेड्यूल येथे सुरू करण्यात आलेला आहे। पंचांना देखील विनंती असेल आपण खेळाडूंना जास्त वेळ घेऊन देऊ नका। केवल नाईक आणि श्याम पाटील हे दोन मैदानी पंच या आजच्या पहिल्या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या 24 धावा होत्या, पेनल्टीच्या 2 धावा त्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। सो 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स श्री कानाई स्पोर्ट्स पाय आफ्टर 2 ओवर्स। गोलंदाजीमध्ये बदल होतोय, हरेश येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत शिवाजी, त्यांच्या बॅटमधून 3 धावा आलेल्या आहेत, फक्त 1 चेंडूचा सामना केला आहे। हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर हवेत खेळायचा होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावर होत्या, मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा अशोक यांनी खर्च केल्या, एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला, खूप छान मारा। क्विकर बॉल पुढे सरसावून ड्राईव्ह करण्यात आला आहे, अचूक टायमिंग तर साधता आलं नाही, मात्र दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय। कॅप्टन स्वतः चेंडूवर आले होते दुरून, परंतु काय जबरदस्त नेत्र दीपक रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 धावा बघता बघता इथे पूर्ण करण्यात आलेले आहेत। असं वाटत नाही आहे की 40+ क्रिकेट सुरू आहे, ज्या पद्धतीनं ह्या 2 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत, खूप चांगल्या वेगानं धावताना दिसले दोन्ही फलंदाज। हलक्या हाताने पुश केला आहे चंडू, गोलंदाजाच्या दिशेनं जाताना दिसत होता, मात्र तिथे फलंदाजाच्या पायाला स्पर्श झाला आहे चेंडूचा, 1 धाव मिळते। एक चांगला बॉल होता, त्याला सन्मान देऊन खेळण्यात आलेला आहे। 4 षटकांमध्ये कुठेतरी 50 मजल मारण्याचा प्रयत्न असेल, अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत, सध्या धावफलकावर 29 धावा झळकत आहेत। पण डुंगे संघाचं इथे कौतुक करावं लागेल, मागच्या षटकापासून खूप छान गोलंदाजी त्यांचे गोलंदाज करतायत, पहा किती कंट्रोल आहे लाईन आणि लेंथवर। यावेळेस आउटफील्डमध्ये चेंडू तटवला गेला आहे डीप मिड विकेटला, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, संथ फेक आहे आणि त्याचा फायदा मिळाला आहे फलंदाजाला, 2 धाव मिळत आहेत। क्विकर थ्रोची आवश्यकता होती, इथे धावचीतची संधी निर्माण झाली होती, मात्र ती संधी गमावण्यात आली आहे। खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आयोजकांकडून की आपण आवाज देऊ नये मैदानामध्ये। धावसंख्या 31, 31 धावा, पुढचा सामना असेल बंद्र्या मारुती काल्लेर विरुद्ध आई जोगेश्वरी जून आंदुरकी। विकेट काढण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, मात्र शॉर्ट फाईन लेगला तिथे फिल्डर तैनात आणि ओहो ओव्हर थ्रो, एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं जात आहे। तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, येथे कदाचित विकेट फेकण्याचा प्रयत्न आणि येथे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, जबरदस्त एफर्ट आणि फलंदाज धावबाद। चला नवीन फलंदाजाने लगेच मैदानामध्ये यायचं आहे। तिसऱ्या विकेटचं पतन झालंय, विश्वनाथ धावचीतच्या रूपात बाद झालेले आहेत, बाद होण्यापूर्वी त्यांनी 6 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी। श्री कानाई स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 33 या आकड्यावर, 3-33। षटक देखील तिसरं सुरू आहे, 3 आकडे आपल्याला खेळपट्टी स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत। नवीन फलंदाजाने त्वरित यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका, स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं। गोलंदाजानं फलंदाजाला बाद करण्यासाठी नवीन फलंदाज चांगदेव, या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे, यानंतर 1 षटक बाकी असेल, प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय।
पावलांचा वापर अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचून कार्पेट ड्राइव पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे डावचितची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, मात्र यावेळेस गोलंदाजाने केली चूक आणि ती चूक फार महागात पडते. तिसरी धाव देखील पूर्ण. फलंदाज वारंवार डावचितचा इथे प्रयत्न करतायत असं म्हणावं लागेल की क्षेत्ररक्षकांपेक्षा इथे फलंदाज डावचित होण्यामध्ये उत्सुकता दाखवत आहेत आणि फलंदाज धावबाद. थँक्यू डीजे. शिवाजी यांची देखील खेळ संपुष्टात आलेली आहे. तीन धावा मिळाल्या होत्या चौथ्या धावेचा प्रयत्न होता, ज्याची खऱ्या अर्थानं गरज तर नव्हती, मात्र जाणून बुजून असा प्रयत्न करण्यात आला. तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 36. आत्तापर्यंत 4 फलंदाज हे बाद झालेले आहेत. प्रतिषटक 12 सरासरीनं धावा येथे जोडल्या जात आहेत. तुम्ही पाहत आहात जय बजरंग चषक 2022 कारिवली. नवीन 40+ क्रिकेटची ही रणधुमाळी, हा रणसंग्राम, हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर केशव आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघ सज्ज होत आहेत. विश्वनाथ स्ट्रॉंगली बिल्ट, त्यांची पर्सनॅलिटी आहे, चांगली हाईट आहे. हुकारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत मात्र कीपर पोहोचू शकले नाहीत. एक धाव मिळेल, दुसरी धाव देखील आता मिळाली असती, मात्र पहा आता एकच धावीवर समाधान व्यक्त करण्यात आलंय. मागच्या षटकामध्ये 2 फलंदाज धावचितच्या रूपात बाद झालेत. सांगदेव यांच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे आणि केशव एक बिग हिटर आहेत, त्यामुळेच आता त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 6 क्रमांकावर ते आलेले आहेत खेळण्यासाठी. निश्चितच काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे कॅप्टनला. गोलंदाज एक परफेक्ट गोलंदाज वाटत आहेत विश्वनाथ, ज्या पद्धतीनं त्यांचं बॉलिंग रनअप आहे, त्यांची हाईट आहे आणि चेंडू देखील तेवढे छान टाकतायत. कॉमेंट्री बॉक्समध्ये जे 12 खेळाडू आहेत त्यांना एक विनंती असेल, आपण अगदी शांत राहायचं आहे. किती घेतल्या? 3 धावा या दरम्यान या चेंडूवर आलेत. आदरणीय देविदासजी चौकुले, कारिवलीचे समाजसेवक, यांचं शुभ आगमन, आपलं हार्दिक स्वागत. अकोटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र वाईट घोषित करतायत पंच. फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा हा चेंडू होता, त्यामुळेच वाईट घोषित केला आहे पंचांनी. श्याम पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या पाहायला मिळत आहेत. केबल नाईक स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, जे केविन मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर देखील आहेत. 1 for the overचा देखील तेथे इशारा पंच करतायत गोलंदाजाकडे. बाउन्सरचा वापर करण्यात आला आहे गोलंदाज विश्वनाथ यांच्याकडून. यावेळेस पहा खोलवा टप्प्याचा बॉल, जोरदार अपील, परंतु अपील फेटाळली जाते पंचांकडून. सुरेख गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आत्तापर्यंत कॅप्टन विश्वनाथ यांच्याकडून पाहायला मिळते. खूप चांगला वेग आहे. आत्तापर्यंत जे 4 गोलंदाज आपण पाहिलेत त्या 4 हे सर्वात जास्त वेगाने चेंडू टाकणारे गोलंदाज आहेत डुंगी टीमच्या माध्यमातून. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 4 for 42 टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे कानाई पाय संघ. कोलोटप्प्याचा बॉल, खरं तर मला असं वाटतं की ऑनसाईडला बॉल तडकवायचा होता, बॉल ट्रॅव्हल होतोय कवर्समध्ये, स्वतः गोलंदाज पोचले. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावा मिळतील. धावा येणं गरजेचं आहे आणि धावा जोडल्या जात आहेत. सिंगल डबल्स घेऊन जी धावसंख्या आहे ती एक योग्य दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. फोर रन्स ऑन द बोर्ड, 44 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस शफल करून लॉफ्ट केला आहे, चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये बॉल गॅपमधून निघून जातोय. 2 खेळाडूंच्या मधून सीमा रिषा पार, चौकार.
एक अतिशय प्रेक्षणीय फटका फलंदाज केशव यांच्या बॅटमधून ऑफस्टिकच्या बाहेर निघून शफल करत असताना खूप चांगला फॉर्मॅटचा वापर त्यांनी केला आहे, चौकार प्राप्त केला आहे. धावसंख्या झाली 48. शेवटचा बॉल आहे, पुढच्या सामन्याच्या टॉससाठी यायचा आहे काल्लेर आणि जून अंदुरकी संघाचे कॅप्टन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आउटसाइड द ऑफस्टम. हा बॉल चांगला बॉल आहे आणि धाव तेथे मिळणार नाही या शेवटच्या बॉलवर. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती झाली आहे. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाची इनिंग्स या ठिकाणी समाप्त झाली आहे. चांगली धावसंख्या त्यांनी जरूर उभी केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण प्रतिषटक 12 सरासरीनं त्यांनी धावा जोडलेल्या आहेत आणि विजयाचं लक्ष असणार आहे 4 षटकांमध्ये. गावदेव चौथा गावदेव डुंगे संघासमोर 49 धावांचं 49 इज द टार्गेट. जून अंदुरकी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत टॉससाठी. आम्ही विनंती करतो आहे बंद्र्या मारुती काल्लेर संघाच्या कॅप्टनला आपण देखील त्वरित यायचं आहे. काल्लेर संघाच्या कॅप्टनने एक गोष्ट लक्षात घ्या, चालू सामन्यातील दुसरं सत्र सुरू होण्यापूर्वी तुम्ही टॉससाठी जर आले नाहीत तर कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सन्माननीय रोहिदासजी म्हात्रे यांचं मंचाकडे आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. इतर काही मान्यवर देखील आपल्याला लाभत आहेत. सन्माननीय मगनजी नाईक, उमाकांत नाईक, किरणजी नाईक, आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. सन्माननीय मान्यवरांचं आगमन या ठिकाणी. क्रिकेटचे चाहते आहेत सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. बंद्र्या मारुती काल्लेर संघाच्या कॅप्टनला आम्ही वारंवार कॉल देत आहोत टॉससाठी. चालू सामन्यातील दुसरं सत्र सुरू होण्याच्या अगोदर आपण टॉससाठी यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. कुठल्याही संघाची हयगय केली जाणार नाही आहे. नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला निश्चितच पेनलाइज केलं जाईल. पायेगावचे उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे यांची देखील आम्हाला उपस्थिती लाभत आहे. मी त्यांना विनंती करतो आयोजकांकडून आपण व्यासपीठावर यायचं आहे. जय बजरंग चषक 2022 आपलं हार्दिक स्वागत. कुठल्याही संघाच्या खेळाडूंनी उशीर करू नये ही एक नम्रतेची विनंती आहे सर्व खेळाडूंना. मग तुम्ही मैदानामध्ये खेळत असाल किंवा टॉससाठी कॅप्टनने उशीर करू नये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 49 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत डुंगे टीमकडून. प्रशांतजी म्हात्रे सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाये संघाचे एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत आणि पायेगावचे उपसरपंच देखील आहेत. तो सलामी बल्लेबाजों के रूप में किशोर और अशोक देखने को मिल रहे हैं. पहला ओवर लेकर विश्वनाथ तैयार होते हुए. 49 रनों का टारगेट है. 4 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए डुंगे टीम के समक्ष
यहाँ पर जैसा कि मैंने पहले भी कहा था कि बड़े बड़े स्कोर्स होते रहे हैं और ये मैच भी ऐसे लगता है कि काफ़ी रोमांचक मैच हो सकता है। पहली गेंद थोड़ी सी बैक ऑफ लेंथ ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को, बल्लेबाज खेलना तो चाह रहे थे, बल्ला तो घुमाया था लेकिन पूरी तरह से बीट हुए। स्ट्राइक के समय किशोर के पास, अशोक नॉन स्ट्राइकर से इन पर है। पारी की शुरुआत से हम देखें तो 12.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं। नियमों के अनुसार हम देख रहे हैं कि केवल दो खिलाड़ी सर्कल के अंदर, शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, शॉर्ट गेंद इस बार पुल कर दिया है, खूबसूरती के साथ खेला है लेकिन डीप में फील्डर और मिस फील्ड, गेंद सीमा रेखा के बाहर, चार रन। स्ट्रोक बहुत बढ़िया तरीके से खेला गया था बल्लेबाज किशोर द्वारा, लेकिन संभवतः एक ही रन बन सकता था जिस तरह से वहाँ पर फील्डर मौजूद थे, लेकिन खराब क्षेत्ररक्षण। इस बार ऑन द राइज खेला है सामने की तरफ, डिक्लेयर जोन में एक ही रन मिलेगा, अंपायर का डिक्लेयर का इशारा। अच्छे शॉट्स अब लगाते हुए बल्लेबाज किशोर। डूंगे टीम के जो खिलाड़ी है प्लेयर्स पवेलियन में, आपको अंदर बैठना है प्लीज। इस बार थोड़ी जगह बनाकर कट करना चाहते थे लेकिन नीचे रहती हुई गेंद थी, तेज निकल गई। अच्छी खासी रफ्तार के साथ गेंदबाजी करते हुए इस पहले ओवर में विश्वनाथ, दोनों विश्वनाथ जो है दोनों टीमों के, हम देख रहे हैं कि बड़ी अच्छी तेज रफ्तार के साथ बॉलिंग कर रहे हैं। डूंगे टीम के कप्तान का नाम भी विश्वनाथ है, उन्होंने भी काफ़ी तेज़ बॉलिंग की और पाए टीम की ओर से भी जो विश्वनाथ है बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए पहले ओवर में। फिर से गेंद की लाइन में जाए बगैर ही खेलने का प्रयास, लगातार दो डॉट गेंदे और अब दबाव यहां पर बनता हुआ नज़र आ रहा है बल्लेबाज किशोर पर। स्कोर बिल्कुल रुका हुआ है डूंगे टीम का, 5 रन बिना किसी नुकसान के। पहले ओवर में केवल एक गेंद शेष, ओवर की अंतिम गेंद हवा में उछाल दिया है डाउन द ग्राउंड, बहुत ही शानदार कैच, विकेट का पतन। बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे किशोर, दबाव बन रहा था, ऊंचाई ज़्यादा थी, गेंद को एक तरह से नींबू बना दिया था उन्होंने लेकिन मैदान के बाहर नहीं भेज पाए और सामने वहाँ पर खिलाड़ी गेंद के नीचे मौजूद थे। अच्छा कैच, विकेट का पतन, ओवर भी खत्म हुआ पहला। पहले ओवर के बाद स्कोर केवल 5 रन एक विकेट के नुकसान पर डूंगे टीम। लक्ष्य 49 का है, बचे हुए 3 ओवर्स में 44 रनों की आवश्यकता और अब कहीं ना कहीं ये जो समीकरण है ये काफ़ी कठिन नज़र आ रहा है। नए बल्लेबाज खुद कप्तान क्रीज पर पहुंचे हैं वन डाउन खेलने के लिए विश्वनाथ। हमारे बीच रोहिदास मात्रे और मनोहर पाटिल, इनका आगमन हुआ है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। नेवर लेकर शिवाजी, बढ़िया शॉट
लेकिन वहाँ पर रिस्ट्रिक्टेड जोन है, प्लेसमेंट इतना अच्छा था कि बिल्कुल ये बाउंड्री होनी चाहिए थी वैसे तो, लेकिन आमदार साहब के बैनर पर जाकर टकराई। गांव देवी माता का जो मंदिर है वहाँ पर जाकर टकराई, 2 रनों पर संतुष्ट करना पड़ा है कप्तान को। खाता खोला है उन्होंने इन 2 रनों से। विश्वनाथ और अशोक की जोड़ी अब क्रीज पर है। अशोक ने अभी तक किसी भी गेंद का सामना नहीं किया है, इस बार तान दिया है आसमान में, ये कैच हो सकता है। खिलाड़ी गेंद के नीचे पहुंचे हैं जरूर, लेकिन चांगदेव कैच नहीं कर पाए, कैच ड्रॉप और 2 रन लेने का मौका। इस तरह के कैचेस हालांकि आसान भी नहीं होते हैं। बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, काफ़ी ज़्यादा आगे आए थे दौड़ते हुए, और मोशन में कैच लेना कभी भी आसान बनता नहीं है। कोशिश बहुत बढ़िया थी, लेकिन वो जो कहा जाता है कि यदि आप गेंद के नीचे पहुंच गए हो तो वो कैच है, वो आपको लपकना चाहिए, ऐसे बड़े बड़े खिलाड़ी भी कहते हैं, क्रिकेट के पंडित हमेशा ये कहते रहते हैं। लेकिन यहाँ पर कैच ड्रॉप हुआ है, 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 9 रन, 1 विकेट के नुकसान पर, और 40 रनों की दरकार मैच को जीतने के लिए। चौथा गावदेव डूंगी टीम को 16 गेंद शेष। गति परिवर्तन, इस बार टॉपेज है लेकिन खाली क्षेत्र में। भरत देवलीकर की तारीफ करनी होगी, अच्छा पूर्वानुमान उनका, विकेटकीपर की भूमिका में है, अपने बाई तरफ जाकर गेंद को फील किया उन्होंने, और ये श्योर किया उन्होंने कि ये मेक श्योर किया कि 2 रन ना ले बल्लेबाज, और अब स्कोर दोहरे अंकों में पहुंच चुका है। पहली बार आप सामना करेंगे इस मैच में सलामी बैटर अशोक। बल्लेबाजों पर कहीं ना कहीं थोड़ा दबाव नज़र आ रहा है, क्योंकि लक्ष्य अब थोड़ा बड़ा नज़र आ रहा है, समीकरण थोड़ा कठिन नज़र आ रहा है। 15 गेंदें शेष है, 39 रनों की आवश्यकता। अगली गेंद लेकर शिवाजी, राइट आर्म ओवर द विकेट, आगे निकले, इस बार हवा में खेल दिया है, डीप कवर में लाजवाब कैच, बहुत ही शानदार और अद्भुत कैच। डीजे, बहुत ही खूबसूरत कैच प्रशांत मात्रे द्वारा। पहले दिन के खेल में भी जब अंजुर टीम खेली थी इसी क्षेत्र में, इसी तरह से कैच लपका गया था अंजुर टीम के देवानंद द्वारा, बिल्कुल उसी कैच का मानो रिप्ले हो, इस तरह से वो कैच था। फिर से गेंद हवा में, इस बार विकेट कीपर भरत देवलीकर गेंद के नीचे, सुरक्षित हाथों की जोड़ी, एक और करारा झटका, कैप्टन विश्वनाथ लौटते हुए पेविलियन की राह पर। गेंदबाज हैट्रिक पर है, 2 नए बल्लेबाज क्रीज पर, हरीश के पास स्ट्राइक, हैट्रिक गेंद का सामना करते हुए। ये क्या हैट्रिक बनेगी, मौका तो है, और उस मौके को भुनाते हुए फील्डर, एक और बेहतरीन कैच, और इसके साथ ही हैट्रिक पूरी, शिवाजी ने कमाल कर दिया है। और अब ये मैच पूरी तरह से हम कह सकते हैं कि पाए टीम के पक्ष में झुकता हुआ, 3 गेंदों पर लगातार 3 विकेटें चटकाते हुए शिवाजी, लाजवाब गेंदबाजी, और इसके साथ ही 2 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ डूंगी टीम की पारी में, स्कोर केवल 10 रन 4 विकेटों के नुकसान पर। थैंक यू डीजे। विनोद नाइक जी का भी यहाँ पर शुभागमन हुआ है, आपका भी हार्दिक स्वागत। पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई, पारी चरमराती हुई नजर आ रही है डूंगे टीम की। बड़े बड़े हिट्स लगाने के चक्कर में बल्लेबाज कैच के रूप में आउट हो रहे हैं। नेवर लेकर चांगदेव, 2 ओवर में 39 रन चाहिए। आगे निकले, इस बार एलिवेट किया है गेंद को, ओह
बॉलर की कोशिश बढ़िया थी लेकिन थोड़ी दूर रह गई उनसे गेंद। एक ही रन लेने का अवसर, इक्का दुक्का रनों से बात बनने वाली नहीं है, चौकों छक्कों में लगातार डील करना होगा तब जाकर इस मैच में रोमांच पैदा हो सकता है। भागवत ने अपना खाता खोला है और अब नए बैट्समैन शशिकांत के पास स्ट्राइक। 11 गेंदे और 38 रन चाहिए। ओवर पिच इस बार बढ़िया टाइमिंग के साथ ड्राइव किया है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लेकिन उस ओवर फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ की दिशा में। काफ़ी अच्छा स्ट्रोक खेला गया था लेकिन केवल एक ही रन मिला है, भले कि बीचों बीच लेकर खेले थे शशिकांत। अभी तक इस पारी में हम देखें तो कोई भी छक्का देखने को नहीं मिला है, केवल एक चौका लगा है पहले ओवर में। गेंदबाज पूरी तरह से हावी, नीचे रही गेंद और बोल्ड कर दिया बैट्समैन को, एक और विकेट धराशायी। थैंक यू डीजे। अगले मैच के टॉस के लिए अंतिम ऑफिशियल कॉल दिया जा रहा है बंद्रिया मारुति कालेर टीम के कैप्टन को। बंद्रिया मारुति कालेर और आई जोगेश्वरी जू नांदुरकी के बीच में अगला मैच होना है। जू नांदुरकी टीम के कप्तान बिल्कुल सही समय पर यहाँ पर पहुँचे हैं लेकिन कालेर टीम के कप्तान पहुँचे नहीं है, बाहरी किनारा इस बार शॉर्ट थर्डमैन की तरफ चली गई। स्लिप में यदि कोई खिलाड़ी होता तो निश्चित रूप से ये कैच बन सकता था। बहुत खूबसूरत गेंदबाजी करते हुए संगदेव, 8 गेंदों का खेल केवल बचा है, 36 रनों की आवश्यकता है, 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं, दयनीय अवस्था इस मैच में सौठा गावदेव डुंगी टीम की। इस बार धीमी गति की गेंद हवा में खेल दिया है, गेंद के नीचे फील्डर मौजूद, कैच ड्रॉप और गेंद निकल गई है वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 4 रन। इस बार फिर से लॉफ्ट करना चाहते थे इनसाइड एज, गेंद स्क्वेयर लेग क्षेत्र में ट्रैवल हो रही है, दूर से फील्डर आते हुए आसानी के साथ 2 रन पूरे। तो इस तरह से 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, कुल रन संख्या 3 ओवर के समाप्ति पर केवल 19 रन बचे हुए, आखिरी ओवर में 30 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए डुंगी टीम को। हमारे बीच इस टूर्नामेंट के आयोजक वैभव पाटिल साहब का शुभ आगमन होता हुआ, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है सुपर संडे में और उनकी ओर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। वैभव पाटिल, साजन पाटिल, साहिल पाटिल, विशाल नाइक, मिलिंद पाटिल, अनिल पाटिल, संदीप नाइक, संदीप पाटिल, मेघनाथ पाटिल और परशु पाटिल, इनके द्वारा इस टूर्नामेंट का शानदार आयोजन। एक अच्छा प्लेटफॉर्म दिया गया है न्यू 40+ टीमों के लिए इस टूर्नामेंट के जरिए। अंतिम ओवर लेकर गेंदबाज केशव पाटिल, बैट के गेंदबाज है, हवा में खेल दिया है ऑन द राइज, इस बार कोई गलती नहीं, आसान सा कैच ड्रॉप हुआ था इससे पहले लेकिन मुश्किल कैच लपक लिया है, बैट्समैन आउट। डीजे, हमारे बीच संदेश पाटिल साहब का शुभ आगमन होता हुआ जो कि कबड्डी के एक बेहतरीन खिलाड़ी है कारिवली के, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। कालेर टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए तुरंत आना है, करारा स्ट्रोक अक्रॉस द लाइन खेला है काउ कॉर्नर की दिशा में, 2 रन यहाँ पर लेना चाहते हैं, मौका ज़रूर उत्पन्न हो रहा था लेकिन अब शायद पाई टीम के खिलाड़ी भी समझ चुके हैं कि केवल औपचारिकता है उनको पूरी करनी है, तो वहाँ पर बैट्समैन को आउट करने की कोशिश नहीं हुई। 4 गेंदें बची है और 28 रन चाहिए। शॉट गेंद इस बार हुक किया है,
गेंद जा रही है फाइन लेग की तरफ, कुछ रन से यहाँ पर जरूर मिलेंगे, लेकिन क्या लाजवाब प्रदर्शन रहा है इस मैच में श्री कानाई स्पोर्ट्स पाए का। बल्लेबाजी में हम देखें तो भरत देवलीकर ने धुआंधार शुरुआत दिलाई थी, 18 रन उन्होंने पहले ओवर में बनाए थे, हालांकि रनआउट हुए, नहीं तो एक बहुत ही लंबी पारी वो खेल सकते थे जिस तरह से खेल रहे थे। अच्छा स्ट्रोक है, लेकिन वहां पर खिलाड़ी ओ मिस कर बैठे गेंद को फील्डर, और गेंद सीमा रेखा के बाहर, ये 6 रन। थैंक यू डीजे। हालांकि शशिकांत ने अच्छी बैटिंग की है, एक चौका एक छक्का उनके बल्ले से निकला है, लेकिन वो जो कहा जाता है कि अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता है, टीम गेम है क्रिकेट, टीम एफर्ट कहीं ना कहीं देखने को नहीं मिला डुंगी टीम की ओर से। इस बार तेज गेंद सभी को बीट करती हुई बाउंड्री के बाहर, 5 रनों का तोहफा। थैंक यू डीजे। 5 रनों का तोहफा मिला है, स्कोर 34 रन, 15 रन चाहिए, 2 गेंदे शेष। फिर से एक आध ऐसी गेंद आई तो फिर कुछ भी हो सकता है। माननीय श्री मेघनाथ पाटिल साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत। इस बार पुल करना चाहते थे लेकिन इनसाइड एज लगा है, एक रन पूरा किया है, लॉन्ग लेग के क्षेत्र में फील किया जा रहा है और एक से ही संतुष्ट होते हुए बल्लेबाज। केवल औपचारिकताएं बची हुई है इस मैच में, एक गेंद और समीकरण है, इस एक गेंद पर चाहिए 14 रन। शुरुआती ओवर्स में रन्स आए नहीं, पहले ओवर में 5 रन आए थे, दूसरे ओवर में भी 5 रन आए थे। इस बार आगे निकल कर खेला है, डिक्लेयर जोन में 1 रन और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है 12 रनों से टीम श्री कानाई स्पोर्ट्स पाए ने। हार्दिक अभिनंदन श्री कानाई स्पोर्ट्स पाए एंड हार्ड लक सौठा गावदेव स्पोर्ट्स डुंगे। काले टीम के कप्तान भी आ चुके हैं, टॉस के लिए आपको तुरंत आना है। या ठिकाणी आम्ही विनंती करतोय भरत देवळीकर यांना, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। भरतजी देवळीकर आपणास विनंती आहे, आपण यायचं आहे व्यासपीठाकडे आणि सामनावीर खेळाडूकडे लगेच आपण जात आहोत। सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्यांनी पाय संघासाठी 9 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना हॅट्रिक संपादित केली आहे, ते खेळाडू आहेत शिवाजी। पायगावचे उपसरपंच आदरणीय प्रशांतजी म्हात्रे यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे, तसेच भरतजी देवळीकर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। टॉसकडे आपण वळतोय आणि नंतर आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत। डुंगे संघाचे कर्णधार आपण साजन पाटील किंवा वैभव पाटील यांच्याकडे संपर्क साधायचा आहे त्वरित। डुंगे संघाचे कॅप्टन विश्वनाथ रोहिताजी म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, आपल्या शुभासते नाणेफेक करण्यात येईल। आपल्याकडे जास्त वेळ नसणार आहे, आपण फक्त डिसिजन घेणार आहोत। एका बाजूला जयबजरंग चषक आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे A1 जोडी, असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे। साजन पाटील आणि वैभव पाटील यांची A1 जोडी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जून आंदुरकी संघाच्या कॅप्टनने कॉल दिला जयबजरंग चषक, मात्र A1 जोडी आलेला आहे, तर डिसिजन द्यायचा आहे आपण। गोलंदाजी, यस, बंद्रा मारुती कालेर संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजीचा त्यांनी स्वीकार केलाय, पाहुण्यांचे आभार मी व्यक्त करतोय। आणि आता व्यासपीठावर आपण वळूया, सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत। तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सर्वप्रथम रोहिताजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी देत आहोत। ॲक्रेलिक आर्ट 2 चे पल्लनबाई
यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली ही अतिशय सुंदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी। सन्माननीय मेघनाथ पाटील यांच्या शुभास्ते आपण देत आहोत थम्सअप। आज कुछ तुफानी करते है कारण आज आहे वाढदिवस कुमार युविन विशाल नाईक यांचा आणि त्यांच्याच माध्यमातून हे थम्सअप पुरस्कृत करण्यात आलेला आहे। सो वेल प्लेड मिस्टर शिवाजी, कॉन्ग्रॅच्युलेशन्स। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। लगेच दुसऱ्या मॅचला आपण येथे सुरुवात करत आहोत। बंद्र्या मारुती काल्लेर विपक्ष आई जोगेश्वरी जू नांदुर्की। भरतजी देवळीकर आणि प्रशांत जी मात्रे, आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय उमेश नारायण पाटील साहेब आपल्या मंचावर।